की लस उपलब्धते संदर्भात नवी नियमावली आलेली आहे. केंद्र सरकारकडून पुरवला जाणारा लसीचा साठा शासकीय लसीकरण केंद्रावरतीच वापरता येणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना आता खुल्या बाजारातून लस विकत घ्यावी लागणार आहे. 1 मे पासून राज्य सरकार खासगी रुग्णालयांना लस देणार नाही आहे. देशातून रेमडेसिवीरची कमतरता दूर होणार आहे. 75,000 रेमडेसिवीर आज भारतात आणली जाणार आहे. रेमडेसिवीरची आयात करण्यास सुरुवात झाली असून रसायन व खते मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. 21 एप्रिल नंतर केंद्राकडून रेमडेसिवीरचा कमी पुरवठा झाल्याचा दावा राज्य सरकारने केलाय. केंद्राकडून 2 लाख इंजेक्शन कमी मिळाले असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने नागपूर खंडपीठात सादर केलंय. राज्यात 3री लाट येण्याची शक्यता असल्याने औषध साठा आणि ऑक्सिजन प्लांटची तयारी करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हा अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. लस तुटवडा आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत. देशात गेल्या 24 तासात 3,86,452 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच 3,498 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात 31,70,288 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.